यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षांमधील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलेला आहे. पुढील 3 महिने हा उकाडा कायम राहील असा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मार्च ते मे या महिन्यांच्या दरम्यानमध्ये गुजरात ते पश्चिम बंगाल या पट्ट्यामध्ये उष्णतेच्या लाटा धडकतील असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. ईशान्य भारतासह पूर्व आणि मध्य तसंच वायव्य भारतामध्ये सुद्धा मार्च ते मे या 3 महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमानाची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी धडकत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणाम गहू, तेलबिया, हरभरा यांच्या उत्पादनावरती होण्याची दाट शक्यता आहे. तर विजेचा वापर वाढून वीज निर्मितीवर देखील ताण येण्याची शक्यता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.